तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अश्विन राठोड आपल्या आवडते यूट्यूब चॅनल किसान कट्टामध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कपाशीला सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे पहिली फवारणी आपण कोणती घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या कपाशीला मावा तुडतुडे तूड़ त्याचबरोबर फुलकिडे अशा कीटकापासून आपल्याला नियंत्रण कसं मिळवता येईल असं कोणतं कीटकनाशक वापरायला पाहिजे त्याचबरोबर एक उत्तम बुरशीनाशक आपण कोणतं वापरलं गेलं पाहिजे म्हणजे एक चांगल्या उत्तम वाढीसाठी पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात उत्तम वाढीसाठी आपण असं कोणतं उत्पादन घेतलं पाहिजे की जेणेकरून आपल्या कपाशीचं चांगली वाढ पण होईल किटकापासून पण बचाव होईल आणि रोगापासून पण बचाव होईल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आज एक खूप चांगली मी फवारणी सांगणार आहे जर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला रसशोषक करणाऱ्या किडी जसे की मावा तुडतुडे यांनी जर आपल्या रस शोषण केलं तर आपले झाडाचा वेडेवाकडेपणा असे पानाचा आपल्याला वेडेवाकडापणा दिसून येतो त्याचबरोबर झाडाची चांगली वाढ होत नाही झाड हा पिवळसर होतो तर याचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल योग्य वेळी नियंत्रण होणं खूप महत्त्वाचं आहे तर सुरुवातीच्या काळात जर आपण याचं योग्य नियंत्रण मिळवलं तर आपलं झाडात चांगली जोमानं वाढ होणार आहे इमिडाक्लोप्रिड जसं की बाहेरचं कॉम्फ्युडोर हे आपण वापरू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास थायमोटोक्झाम एफेस थायमेटोगाम एफ एस हा पण आपण कंटेंट असलेला आपण हे कीटकनाशक वापरू शकू म्हणजे त्याच सांगायचं झाल्यास आय पी एलचं तारा एफ एस जर आपण कॉम्प्युटरची निवड करत असल तर आपल्याला इथं दहा एम एल वापरायचं आहे किंवा जर आपण तारा एफ एस याची जर निवड करत असेल तर आपल्याला इथं वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंपाला वापरायचं आहे हे झालं आता कीटकनाशक बदल आता मी तुम्हाला सांगणार आहे की बुरशीनाशक आपण कोणते निवडले पाहिजे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक निवडण्याच्या वेळेस आपण इथं अँट्राकॉल याची निवड करू शकतो याच्यामध्ये असलेला प्रोपिन जो हा घटक आहे हे आपल्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या जसे की पानावर येणारे डाग वगैरे यांच्या हे संपर्कजन्य असं काम करून आपल्या बुरशीपासून नक्कीच आपल्या कपाशीची बचाव करणार आहे याचा आपल्याला वापर जर करायचा असेल तीस ते पस्तीस ग्राम आपण प्रतिपंपाला याचा वापर करू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास एक उत्तम आपल्या कपाशीच्या वाढीसाठी अशी टॉनिक कोणती वापरायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ते सांगायचं झाल्यास वनिता कंपनीचं हायकॉन सिक्स्टी याच्यामध्ये असलेलं ॲमिनो ॲसिड हे साठ टक्के ॲमिनो ॲसिड आहे हे कपाशीला सुरुवातीच्या टप्प्यात खूप चांगलं वाढवणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण वनिता कंपनीचं जर हायकॉन सिक्स्टी वापरत असेल तर आपल्याला प्रतिपंपाला चाळीस एम एल वापरणं अनिवार्य आहे किंवा त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास शेतकरी मित्रांनो इथं आपण ट्राय कंटेनर पण वापरू शकतो तीस ते चाळीस एम एल इथं वापरू शकतो जर याचा वापर केला तर सुरुवातीच्या काळात जर जास्त पाऊस झाला असेल तर आपण नक्कीच तुम्ही इथं ट्राय कंटेनरचा वापर करू शकता जर याचा वापर केला तर प्रकाश संश्लेषण शें क्रिया आपल्या झाडामध्ये चांगल्या जलद गतीनं वाढणार आहे अन्न निर्मितीसाठी खूप चालना मिळणार आहे जर आपल्या झाडामध्ये जर सततचा पाऊस असेल आणि जर चिपडीचं चा रान असेल तर आपण इथं ट्राय कंटेनरची निवड करावी कारण की ट्रायकंटनेलची जर निवड केली तर निर्मिती होऊन झाडाची चांगली वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या दोन दोघीपैकी जसं की वनिता कंपनीचं हायकॉन सिस्टी ॲसिड जर घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकता जर आपल्या जमिनीमध्ये सततचा पाऊस असेल तर आपण इथं ट्रायकंटेनलची निवड करावी त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास एक वरखत कोणतं वापरायला पाहिजे तर इथं वरखतची निवडणी करायच्या वेळेस आपण इथं वनिता कंपनीचं किंवा महादन कंपनीचं किंवा महापीळ कंपनीचं कोणत्याही एका स्टँडर्ड कंपनीचं आपल्याला इथं एकोणीस 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 निवडायचं आहे जर आपण एकोणीस एकोणीस जर निवडलं तर आपल्या सुरुवातीच्या काळातनी झाडाला चांगली वाढ होण्यासाठी मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल रश्वषण करणाऱ्या किडीसाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक निवडायचं आहे त्याचबरोबर एक उत्तम बुरशीनाशक त्याचबरोबर आपल्याला एक वाढीसाठी कोणतं टॉनिक घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण वरखत कोणतं वापलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये ही चांगली फवारणी होणार आहे तर तुम्हाला ही फवारणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद